24 नोव्हेंबर शुक्रवारपासून ते 27 नोव्हेंबर सोमवारपर्यंत आपण तुळशी विवाह करू शकतो. प्रत्येकाने असा तुळशी विवाह आपल्या घरात करायलाच पाहिजे. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होते. पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवाही वाढतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते. सर्व पापांपासून मुक्ती मिळते. म्हणून असा तुळशी विवाह प्रत्येकाने नक्की करा. श्री स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसू दई डोळा. हे माय माझी म्हणे बाळ जैसा समर्था. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचाच जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुळशीचा विवाह कसा करायचा आहे, का करायचा आहे याबद्दलची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला याबद्दलचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुळशी विवाह हा प्रत्येकाच्या घरामध्ये झालाच पाहिजे. असं एक पण घर नसेल की जिथे तुळशीचं रोप नाहीये. तुळशीची आपण पूजा करतो, तुळशीला आपण देवासमान मानतो आणि तुळशी विवाह आपल्या घरी करण्याचे खूप फायदे आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुळशी विवाह आपल्याला घरच्या घरी कसं करता येईल, ब्राह्मणांना बोलवता, आपण स्वतःच घरी तुळशीचं लग्न कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. शेवटपर्यंत नीट बघा. अगदी सोपा आहे, सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तर लक्षपूर्वक बघा. तुळशीचा विवाह केलाच पाहिजे. ज्यांच्याकडे लग्नाचे मुलं मुली आहेत तर त्यांच्या घरी तर विवाह जमण्यासाठी काही अडथळे येत असतील, त्यांनी तर नक्की करावा. याबद्दलचा व्हिडिओ, आपल्याला काय काय उपाय करायचे आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो पण नक्की बघा. मला सांगायचं आता एवढंच आहे की तुळशी विवाह नक्की करा. पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण बघूया. इथे मी शुद्ध तुपाचा दिवा घेतला आहे. कुंकू, हळद, अक्षता, काडीपेटी, अत्तर, यानंतर ह्या मुंडावळ्या किंवा मंडोळ्या आपण ज्या म्हणतो नवरदेव नवरीला ज्या बांधतात ते, बाळकृष्णांचे कपडे आहेत, जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्यानंतर इतर फुले. यासोबतच आपल्याला लागेल ब्लाऊज पीस, आपण जे खण म्हणतो, कारण आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे, तर खण, त्यानंतर शृंगाराचं साहित्य आपल्याला लागणार आहे. तुम्ही 11, त्यानंतर 7, 16 जेवढे शृंगाराचे दागिने तुम्हाला घेता येतील ते तुम्ही घेऊ शकता. हा खण आहे, ब्लाऊज पीस, नारळ, अंतरपाट आहे, पांढऱ्या कलरचं एक वस्त्र घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे. यासोबत खोबरं आणि गुळाचा हा नैवेद्य आहे. यानंतर फराळ, आपला दिवाळीचा जो पण काही फराळ आहे तो फराळ आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्याकडे जे पण आता दिवाळीला आपण सगळ्यांनी फराळ केलेलाच आहे तर ते फराळाचं सामान आपल्याला लागणार आहे, फराळाचे सगळे खाद्यपदार्थ. यासोबत आपल्याला फळं, जेवढे फळं असतील ते घ्यायचं आहे. त्यानंतर चिंच आणि आवळा, अख्खी चिंच पण तुम्हाला मिळेल. आता तुळशी विवाहाला थोडा 2-1 दिवस वेळ आहे त्यामुळे माझ्याकडे ही जी चिंच होती सोललेली ही मी ठेवलेली आहे. यासोबत चिंच आणि आवळा याला खूप महत्त्व आहे. या गोष्टी आपल्याला लागणारच आहे. याशिवाय तुळशी विवाह जो आहे, तुळशीचं लग्न जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. तुमच्याकडे फळं जे असतील ते तुम्ही घेऊ शकतात. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे, विड्याचे पानं, रुपया, सुपारी, बदाम, जानवा गणपती बाप्पांचं, यानंतर घंटी आपल्याला लागेल. यासोबतच बाळकृष्ण बाप्पांची मूर्ती आपल्याला लागणार आहे. हे बघा, इथे तुळशी मातेला मी शृंगाराचे दागिने घातलेले आहे. तुळशीची जे माझं रोप आहे ते थोडं उंच आहे, मी तुम्हाला वरून पूर्ण खालपर्यंत दाखवते. हे तुळशी मातेला अशी चुनरी मी घातली आहे, लाल कलरची ओढणी घातलेली आहे. त्यानंतर सगळे शृंगाराचे दागिने, इथे मी जोडवे घातलेले आहे, नथ आहे, मंगळसूत्र आहे, मोत्याची माळ आहे, तुळशी मातेला हा गजरा आहे, यानंतर हिरव्या बांगड्या आहेत. मी माझ्या तुळशी वृंदावनमध्ये गायीची मूर्ती मी ठेवत असते, तर मी ही गाय आणि वासरू इथे आहे. यासोबतच इथे शाळीग्राम आपण ठेवत असतो तुळशीजवळ, तो सुद्धा ठेवलेला आहे. तर असं मी तुळशीला सजावट केलेली आहे. सगळे दागिने, मंगळसूत्र, जेवढं तुम्हाला सजावट करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. मी अशा प्रकारे सजावट केलेली आहे. आता तुळशीला बघा, मी मांडव इथे केलेला आहे. उसा ऊस जे असतं, उसाच्या बांड्या म्हणतो आपण त्याला, तर उसाचे हे जे खांब आहेत त्याच्याने आपल्याला मांडव उभा करायचा आहे. वर आणि वधूचे मामा म्हणून ऊस जे आहे ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात असं म्हटलं जातं. तर त्याचा हा मांडव आपल्याला असा चौरंग जो आहे त्याच्या चारी बाजूला मी जसं आपण सत्यनारायणला केळीचे खांब उभे करतो त्याचप्रमाणे इथे मी ऊस जे आहे चारी बाजूला, चारी दिशांना हे जे ऊस आहे हे मी असे लावलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण दिसणार नाही तर त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवते आहे, नीट बघून घ्या. अशा प्रकारे
आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तुळशी भोवती आता मी इथे बघा तुम्हाला दिसण्यासाठी हे चौरंगावर ही पूजा मांडलेली आहे, तर तुम्हाला तुळशी भोवती रांगोळी काढायची. ही माझी तुळशीची कुंडी आहे, तर ही कुंडी आधीच हिच्यावर छान डिझाइन आहे, रंग आहे, या साईडला गणपती बाप्पा आहे, इकडे स्वस्तिक आहे, या साईडला ओम आहे, ही कलरफुल आहे. आधीच तुमची जर साधी कुंडी असेल तर त्याला तुम्ही गेरूचा रंग व्यवस्थित लावून ती कुंडी जी आहे ती रंगवू शकता. तुम्हाला तुळशी भोवती रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुळशीच्या चारी बाजूला आपल्याला हे ऊस जे आहे ते त्याचा मांडव उभा करायचा आहे. जसं आपल्या लग्नामध्ये मांडव आपल्या आई वडिलांनी त्यांच्या दारामध्ये मांडव केला होता, मांडव उभारतो आपण, त्याचप्रमाणे ह्या ऊसाचा मांडव आपल्याला उभारायचा आहे. तुळशी आता तुळशीच्या समोर हे बघा हे पाट आहे, यावर मी हे लाल वस्त्र टाकलेलं आहे. या चौरंगावर सुद्धा आपण लाल वस्त्र टाकलेलं आहे. तर तुळशी समोर आपल्याला इथे हे जे बाळकृष्ण भगवान आहे यांची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे, पहिले अभिषेक करायचा आहे. आता सगळ्यात पहिले आपण दिवा, कुठली पण पूजा करताना, पूजाची सुरुवात करताना आपल्याला अग्निदेवाच्या साक्षीने करायची असते. तर आता मी इथे दिवा लावते, दिवा लावलाय आपण, आता अगरबत्ती लावूया. तुम्ही इथे आजूबाजूला लाइटिंग लावू शकता जेवढं तुम्हाला सुशोभित, जसं आपण आपल्या लग्नाला घर सजवतो त्याप्रमाणेच तुम्ही ही जी जागा आहे जिथे आपण तुळशीचं लग्न लावणार आहे ती जागा तुम्हाला पाहिजे तेवढं लाइटिंग लावू शकता, जेवढं तुम्हाला डेकोरेशन करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. आता आपण अगरबत्ती लावली आहे, दिवा लावलाय, आता सर्वात पहिले आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. हा तांब्याचा तांब्या आहे, त्यावर मी इथे स्वस्तिक काढलं आहे आणि पाच रेषा ओढलेल्या आहेत. आता असं असू शकतं की हे बघा मी सेल्फी कॅमेरामध्ये हे शूट करते, तुम्हाला मे बी हे उलट दिसू शकतं, तर हे स्वस्तिक मी इथे काढलेलं आहे आणि कलश यामध्ये पाच विड्याचे पानं आहेत, पाच रेषा आपण काढलेल्या आहेत. त्यानंतर हे पाच विड्याचे पानं आहे, यामध्ये पाणी भरायचं आहे, यामध्ये आपल्याला एक रुपया, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि त्यानंतर एक फूल टाकायचं आहे. पाच विड्याचे पानं आहे, त्यावर हे नारळ ठेवायचं आहे. नारळावर पण आपल्याला कुंकवाने व्यवस्थित छान स्वस्तिक काढायचं आहे. आणि इथे चौरंगावर आपल्याला खाली आधी तांदूळ टाकायचे आहे, इथे मी तांदूळ टाकलेले आहे आणि त्यावर आपल्याला हा कलश जो आहे तो स्थापित करायचा आहे. आता हा कलश जो आहे इथे गणपती बाप्पा आहे, तर गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला म्हणजे जिथे आपण पूजा मांडणी आहे तर आपण समोरून बसू तेव्हा आपल्या डाव्या हाताला येईल आणि गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला म्हणजे पूजा मांडणीच्या उजव्या हाताला हा जो कलश आहे हा मांडायचा आहे. मी परत सांगते, मी सेल्फी कॅमेरामध्ये शूट करते तर त्यामुळे मे बी तुम्हाला उलट दिसू शकतं, तर कुणाला वाटेल की मी डाव्या हाताने वगैरे पूजा करते, पण मी उजव्याच हाताने पूजा करते, पण तुम्हाला ते कॅमेरामध्ये उलट दिसू शकतं, तर एवढी गोष्ट फक्त तुम्ही लक्षात घ्या. आता कलश स्थापित झाल्यानंतर आपल्याला तुळशीची स्थापना करायची आहे. आता तुळशी हे बघा मी माझ्याकडे जी तुळशीची कुंडी आहे तर त्याला मी माझ्या परीने एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे, सगळं शृंगार वगैरे चढवले आहेत. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तुळशी जी आहे जेवढी सजवता येईल, तुळशीला कोणी साडी सुद्धा घालतं, पण आता मला व्हिडिओमध्ये एवढं सगळं जे आहे ते पूर्ण मोठं मी तुम्हाला दाखवू नाही शकत, तर माझ्या परीने जेवढं मी करता येईल तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. तुळशीला साडी घालायची आहे, ही लाल ओढणी जी आहे ती तर तुम्हाला टाकायचीच आहे. एक वेळ तुम्ही तुळशीला साडी नाही घातली तरी चालेल, पण ही लाल ओढणी जी आहे ती तुम्हाला टाकायचीच आहे. तुम्हाला जेवढं मी सांगते काय जेवढं डेकोरेशन तुम्हाला करता येईल तेवढं करायचं आहे. त्यानंतर इथे मी तुळशीला या मुंडावळ्या बांधल्या आहे किंवा आपण मंडोळ्या म्हणतो, नवरदेव नवरीला ज्या लग्नामध्ये मंडोळ्या घालतात तर ह्या मंडोळ्या मी तुळशीला इथे घातलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बघा मंगळसूत्र आहे, जोडवे, सगळं 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 मी शृंगाराचे दागिने सगळे बांधलेले आहेत. आता तुळशीचं लग्न जे आहे ते बाळकृष्णांसोबत सुद्धा लावतात किंवा शाळीग्राम यांच्यासोबत सुद्धा लावतात, तर मी इथे बाळकृष्ण भगवानांशी तुळशीचा विवाह जो आहे तो कसा करायचा आहे ते दाखवते आहे. आता सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, तर गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती नाही असं होणारच नाही, सगळ्यांकडे गणपती बाप्पाची मूर्ती असते, पण जर काही कारणामुळे मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीच्या स्वरूपात सुपारीची सुद्धा स्थापना करू शकता. तर आता इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. आपल्याला अगदी साध्यापणे, अगदी संस्कृतमधून स्तोत्रमंत्र म्हणण्याची गरज नाहीये, अगदी सोपं मी तुम्हाला सांगते. तुम्हाला 11 पळ्या पाणी टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गंग गणपते नमहा, ओम गंग गणपते नमहा, ओम गंग गणपते नमहा, ओम गंग गणपते नमहा, असं तुम्हाला 11 पळ्या पाणी टाकायचं आहे. यासोबतच तुम्ही पंचामृताचा सुद्धा 11 वेळेस ओम गंग गणपते नमहा म्हणून पंचामृताचा अभिषेक करू शकता. त्यानंतर परत तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, 11 वेळेस परत तुम्ही ओम गंग गणपते नमहा असं म्हणून तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आता गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसायची आहे.
खाली मी दोन विड्याचे पान ठेवलेले आहे, त्यावर गणपती तांदूळ ठेवायचे आहे खाली। आणि वर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्थापित करायची आहे। सोबत मी एक रुपया सुपारी बदाम ठेवलेले आहे, जानव ठेवलेले आहे। आता गणपती बाप्पांना आपल्याला त्यांची पूजा करायची आहे। मी जसं दरवेळेस सांगते त्याचप्रमाणे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद अर्पण करत आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे। गणपती बाप्पांच्या आवडीचं फूल जास्वंदाचं फूल आपण अर्पण करूया। त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात प्रिय अशा दुर्वा, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण नैवेद्य अर्पण करूया। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया आपण। खाली एक चौकोनी पाण्याचं मंडल करायचं आहे भरीव, आणि त्यावर हे गुळ आणि खोबरं जे आहे ते मी ठेवते। गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करूया। पप्पांना नमस्कार करायचा आहे। कुठलं पण कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी आधी आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची असते, त्यांना हळद कुंकू अक्षता होऊन त्यांचा मानसन्मान करायचा असतो। आता हे झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची स्थापना करायची आहे। आता बाळकृष्णांना सुद्धा आपल्याला तांबणामध्ये घ्यायचं आहे। ही बाळकृष्णाची माझी मूर्ती आहे, तर ही तांबणामध्ये घ्यायची आहे। यावर आपल्याला 11 वेळेस, आता गणपती बाप्पांना आपण ओम गंग गणपती म्हटलं होतं, तसं आता बाळकृष्ण भगवानांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे, तर त्यावेळेस आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं सुद्धा म्हणू शकतो। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं आपल्याला 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे, 11 वेळेस पंचामृताने अभिषेक करायचा आहे, आणि परत 11 वेळेस पाण्याने अभिषेक करून ही बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ पुसायची आहे। आणि या मूर्तीचं तोंड लक्षात ठेवा, तुळशी विवाहासाठी बाळकृष्णांच्या मूर्तीचं तोंड पश्चिम दिशेला येईल। आता ही बाळकृष्णांचं हे मुख आहे, ठीक आहे, हे तोंड आहे, तर ह्या साईडची जी दिशा आहे माझी ही पश्चिम दिशा आहे, तर मी पश्चिमेकडे बाळकृष्णांचं तोंड येईल अशी मी ही मूर्ती ठेवलेली आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती आपण स्थापित केलेली आहे। तर त्यांना सर्वात पहिले माझ्याकडे जे वस्त्र आहे ते मी परिधान करते। हे बघा, मी असं बाळकृष्णांना छानपैकी वस्त्र परिधान केलेले आहे। आता ही मूर्ती आपण इथे ठेवूया। खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला मूर्तीच्या खाली। त्यानंतर बाळकृष्णांची ही जी बासुरी आहे ही ठेवूया, जेवढं तुम्हाला डेकोरेशन करता येईल। त्यानंतर हे छोटंसं कंगण आहे, हातामध्ये मी कंगण घालते, मुकुट परिधान करू। आता बाळकृष्ण भगवानांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे। हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला हळद अर्पण करत आहे, हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला कुंकू अर्पण करत आहे, हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे। अत्तर लावूया आपण। हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला अत्तर अर्पण करत आहे। त्यानंतर या मंडोळ्या आहेत, तर ह्या आपल्या बाळकृष्ण भगवानांना घालायच्या आहेत। आता या बऱ्यापैकी मोठ्या असतात, तर थोडीशी ॲडजस्टमेंट करून आपल्याला त्या घालाव्या लागतील, किंवा फक्त जवळ ठेवल्या तरी हरकत नाही आहे, कारण छोट्या साईजमध्ये मला मिळाल्या नाहीत, तर त्यामुळे मी आत्ता ह्या मोठ्या साईजच्या ज्या आहेत त्या जवळ ठेवते। अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्ण भगवानांना मंडोळ्या परिधान करायच्या आहे। आता बाळकृष्ण भगवानांना आपण तुळशीसुद्धा अर्पण करूया। आता बाळकृष्ण भगवानांचं मानसन्मान करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेचा मानसन्मान करायचा आहे। आता तुळशीला आपण आधीच मी हे सगळे शृंगार जे आहे ते घालून ठेवले आहे, कारण व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी जर दाखवल्या तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, तर त्यामुळे मी हे आधीच तुळशी मातेचे जे अलंकार आहे ते परिधान केले आहे। आता आपण पूजा करूया। हे तुळशी माते मी तुला हळद अर्पण करत आहे, तुळशी माते मी तुम्हाला कुंकू अर्पण करत आहे, तुळशी माते मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, तुळशी माते मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे। तुळशीला अत्तर लावूया।
हे झाल्यानंतर हे बघा आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केली आहे, बाळकृष्ण भगवानांचा मानसन्मान केला आहे, तुळशीचा मानसन्मान झालेला आहे. आता आपल्याला बाळकृष्ण आणि तुळशीला हळद लावायची आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या आणि थोडंसं पाणी टाकत थोडंसं ओलं करायचं आहे. चढती हळद लावायची आहे म्हणजे खालून वर आपल्याला हळद लावायची आहे. तर पहिले आपल्याला तुळशीला हळद लावायची आहे. तीन वेळेस तुम्हाला हळद लावायची आहे तुळशीला. एक, दोन, तीन. आता ही तुळशीची जी उष्टी हळद आहे ती आपल्याला बाळकृष्ण भगवानांना लावायची आहे. खालून वर लावायची आहे चढती हळद तीन वेळेस. एक, दोन, तीन. आता हळद लावून झाल्यानंतर आपल्याला तुळशीचं आणि बाळकृष्णांचं लग्न लावायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलं होतं की अंतरपाट तुम्हाला स्वस्तिक उलट दिसत असेल, कारण मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करते. मी परत परत तेच सांगते कारण काहींना वाटतं की पूजा मांडणी दाखवता पण सगळं उलटं करतं, असा गैरसमज होतो. तर त्यामुळे मी तुम्हाला परत परत तेच सांगते, सेल्फीमुळे ते उलटं दिसत असेल मेबी. तर आता हे जे अंतरपाट आहे पांढरं वस्त्र आहे यावर मी स्वस्तिक काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं झाल्यानंतर अंतरपाट दोघांच्या मध्ये धरायचं आहे असं. ठीक आहे, या साईडला बाळकृष्ण भगवान आहे, इकडे तुळशीची कुंडी आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे दोघांच्या मध्ये अंतरपाट धरायचं आहे. आणि त्यानंतर घरातले जेवढे सगळे आहे सगळ्यांनी तुळशी लग्नाला उपस्थित राहायचं आहे. सगळ्यांनी मंगलाष्टक चालू असताना अंतरपाट धरल्यानंतर आपल्याला मंगलाष्टक म्हणायचं आहे. तुम्ही तोंडाने म्हणा किंवा युट्यूबवर छान विथ म्युझिक मंगलाष्टक आहे हे तुम्ही ते पण तुम्ही लावू शकता, ते जास्त छान वाटतं. मंगलाष्टक चालू असताना घरातल्या सगळ्यांनी अक्षता टाकायचे आहे या पूजा मांडणीवर, तुळशीवर, बाळकृष्ण भगवानांवर अक्षता तुम्हाला टाकायची आहे. अक्षता म्हणजे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, त्याला हळद आणि कुंकू जे आहे ते व्यवस्थित त्याला लावायचं आहे आणि त्या अक्षता तुम्हाला टाकायचं आहे. हे बघा या दिवशी तुम्हाला आवळा आणि चिंच याला खूप महत्व आहे. तर इथे आपण आवळा, चिंच आणि पाच फळांचा नैवेद्य जो आहे तो अर्पण केलेला आहे. तर हे याला गुळ आणि सॉरी चिंच आणि आवळ्याला खूप महत्व आहे, त्याचा नैवेद्य तुम्हाला चढवायचाच आहे. यानंतर आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे. तर इथे ओटीचं सामान मी तयार ठेवलेलं आहे, तुम्हाला मी आधीच दाखवलं. यामध्ये शृंगाराचं सामान आहे, ब्लाऊज पीस आहे आणि नारळ आहे. तर इथे तुळशी मातेला तुळशीच्या जवळ तुम्हाला तिथे जागा असेल तिथे पण तुम्ही ठेवू शकतात, किंवा आता इथे मी तुळशीच्या जवळ हे ओटीचं सामान ठेवते. याला आपण हळद कुंकू अक्षता वाहूया. नमस्कार करायचा आहे. यानंतर फराळ, फराळ जो आहे आपल्याला तो सुद्धा अर्पण करायचा आहे. इथे आपण फराळाचं सामान ठेवूया. हे बघा तुम्ही मोठा चौरंग घेऊन त्यावर पूजा मांडली टेबलवर तरी हरकत नाही, पण आता व्हिडिओमध्ये मी थोडंसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट दिसण्यासाठी इथे मी ठेवलेलं आहे. आपण फराळाचं नैवेद्य सुद्धा अर्पण केलेलं आहे. हे बघा जेव्हा मंगलाष्टक होतं, मंगलाष्टक झाल्यानंतर तुम्हाला घरातील जो मुलगा असेल तर मुलाने तुळशी मातेला फुलांचा हार घालायचा आहे. मणिमंगळसूत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे. आणि घरातील जी मुलगी असते तर मुलीने बाळकृष्णाला फुलांचा हार आणि फुलांचा हार जो आहे तो अर्पण करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. घरामध्ये मुलं मुली नसतील तर नवरा बायकोने हे विधी केले तरी हरकत नाहीये. नवऱ्याने तुळशीला, घरातील जो पुरुष असतो तर त्याने तुळशीला फुलांचा हार व्हायचा आहे, मणिमंगळसूत्र अर्पण करायचं आहे. आणि बायकोने म्हणजे स्त्रीने, घरातील स्त्रीने, सवाष्ण स्त्रीने बाळकृष्ण भगवानांना फुलांचा हार अर्पण करायचा आहे. हे कोणी नसेल तर एकट्या स्त्रीने जरी सगळी पूजा मांडणी केली सगळं केलं तरी हरकत नाहीये. आणि यासोबतच मंगलाष्टक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखकर्ता आरती सुद्धा म्हणायची आहे, तुळशी मातेची आरती म्हणायची आहे आणि बाळकृष्ण भगवानांची सुद्धा आरती म्हणायची आहे. सगळ्या गोष्टी स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ते तुमच्याकडे नसेल तर गुगल आणि युट्यूबवर सगळं अवेलेबल असतं. गणपती बाप्पांची आरती, तुळशी मातेची आरती आणि यासोबतच बाळकृष्णांची आरती आपल्याला म्हणायची आहे. ही पूजा उचलायची, घाई करायची नाही, पूजा रात्रभर तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे, म्हणजे या पूजेचं विसर्जन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी करत त्याच दिवशी करू नका. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुळशीचं लग्न लावायचं आहे,
तुळशीचं लग्न लावण्याचे खूप फायदे आहे आपल्या आयुष्यामध्ये. ज्या पण कामांमध्ये आपल्याला अडथळे येत आहेत ते काम आपले अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीने पार पाडले जातात. आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न करावं आणि कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही छोटीशी पूजा मांडणी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.